नाव काय पेशंटचं? पोपट. कधी ॲडमिट झाला? 16 तारीख. जोरात बोला. 16 सप्टेंबर. काय त्रास होत होता? पाठ दुखत होती. हा. आणि खोकला येत होता. हा. ट्रीटमेंट माझ्या आल्यापासून सुरुवात केल्यामुळं मला थोडा थोडा आराम वाटत गेला. पण आता बरं वाटल्यासारखं वाटते मला. मी IAS मधून आलेलो कामगार असलेले बोलून इथे आले होतो. ESIC मार्फत आलात ना? CSI मधून इथे आलो. ट्रीटमेंट बरोबर झाली. फ्री मध्ये सगळं ट्रीटमेंट केली नाही सरांनी? आणि आता मी सुट्टी घेत आहे. बरं झाल्यासारखं वाटते मला. बरं वाटते. ट्रीटमेंट चांगली झाली. हॉस्पिटल व्यवस्थित आहे. दवा पाणी व्यवस्थित देतात. बाकी सगळं ट्रीटमेंटचं सगळं काही ते बरोबर आहे. डॉक्टर कसे वाटले? डॉक्टरांचा स्वभाव वगैरे कसा वाटला? हो, डॉक्टरांचा स्वभाव फार फार सुंदर आहे. कारण आश्रय खेळते माणसाशी कसे बोलायचे सगळं एकदम म्हणजे डॉक्टरपेक्षाही डॉक्टर आहे असं म्हणायला हरकत नाही. वेळेवर नर्सेस स्टाफ कसा वाटला? नर्सेस स्टाफ कसा वाटला? म्हणजे वेळेवर सगळं औषधी वगैरे देत होते ना? नर्सेस स्टाफ सांगितल्याप्रमाणे दवा देत होते. त्यांचं काम सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित करत होते. सगळं त्यांनी मी काही व्यवस्थित केलं. बरोबर झाले आहे. मला आता बरं वाटल्यासारखं वाटते. म्हणून मी डिस्चार्ज घेतो. ओके. हॉस्पिटल बद्दल काय सांगणार अजून? हॉस्पिटल बी चांगलं आहे, व्यवस्थित आहे. म्हणजे स्वच्छता साधी स्वच्छता तब्येतीमध्ये सुधारणा झाली ना तुमच्या? सुधारणा होते. ठणठणी झालात ना तुम्ही? बरे चालू शकता ना आता? म्हणजे चालू शकतो, आरामशीर मी चालू शकतो. पण थोडस हा आजार वाढल्यामुळे मला थांबावं लागलं. ते तर होणार हळूहळू. ते पण कारण म्हणजे दुसरं आहे. इथे जरा वाईट वेगळंच घडलं. गरम पाण्याची वाफ घेत असताना वाफेचं भांडण ओढलं मच्छर चावल्यामुळं, आणि त्याच्यामुळं मला दुसरी इजा झाली. पाय भागला आहे. त्याच्यासाठी 2 दिवस अजून थांबवलं. परंतु आता मी डिस्चार्ज घेतो आहे. अच्छा. खुश आहात ना तुम्ही? सगळं फ्रीमध्ये ट्रीटमेंट केली ना सरांनी? सगळं माझं फ्रीमध्ये केलेलं आहे. काही पैसा लागलेला नाही. आणि माझा घर खर्च असेल तो वेगळा. ओके. तो तुम्ही जबाबदार नाही. ठीक आहे. ओके. थँक्यू. हां.